नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? सुरक्षित राहा, घरी राहा आणि घरी आई वडिलांना त्रास देऊ नका. आणि घरी अभ्यास देखील करायचा आहे का? फक्त खेळायचं नाही. जरी आपल्याला सुट्टी असली तरी आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला खंड पाडून चालणार नाही. आज आपण इंग्रजी विषयाचा इयत्ता दुसरीचा एक छोटासा पाठ बघूया. त्याचं नाव आहे वाहतुकीची साधने, म्हणजेच काय? ट्रान्सपोर्टेशन. तर आता ट्रान्सपोर्टेशनमध्ये कोणती कोणती साधने येतात बरं? बघा बरं का, मी तुम्हाला काही चित्र दाखवते. आता हे बघा, हे आहे ऑटोरिक्षा. ऑटोरिक्षा म्हणजे काय रे, तुम्ही बघितलं की नाही? तीन माणसं पाठीमागे बसलेली असतात आणि पुढे ड्रायव्हर असतो. फक्त तीन माणसं वाहून नेता येतात. ह्याला म्हणायचं रिक्षा. आपण कधी म्हणतो रिक्षा, पण ह्याला ऑटोरिक्षा असं इंग्रजीमध्ये म्हणतात. आता बघा, ही आहे एस टी बस. आपण गावी जो प्रवास करतो ना, आपण पुण्यामधून गावी गेलो किंवा मुंबईवरून गावाला गेलो जाणार असू, तर आपण एस टीने प्रवास करतो. पी एम टीचा प्रवास नसतो, बसेसचा प्रवास नसतो, ही एस टी बस असते. त्याला म्हणायचं एस टी बस. आता हे बघा बरं का, मोटरसायकल. ही तर सगळ्यांच्या परिचयाची आहे. आपण मोटरसायकलवरून कितीतरी वेळेस प्रवास करतो, करतो की नाही? आता ह्याला म्हणायचं मोटरसायकल. तर आणखीन आहे बरं का, छान छान चित्र आहेत आपल्याकडे. ट्रक. आता हा ट्रक बघितला, ह्याला मोटारगाडीसुद्धा म्हणतात. ह्या ट्रकमधून सामान वाहिलं जातं. कोणतं रे? आपल्या जीवनावश्यक वस्तू असतात. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंमध्ये दूध येतं, कुठला भाजीपाला येतो, ते आपल्या ट्रकमधून वाहिलं जातं. ते ह्याला म्हणायचं ट्रक. आता ही आहे बायसिकल. बायसिकल तर सगळ्यांना आवडते. सायकल खेळायला आवडते की नाही तुम्हाला? तर ह्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? बायसिकल. आता आणखी दाखवते बरं का तुम्हाला मी. बघा, ऑइल टँकर. काही काही आपल्याला जी साधनं आहेत त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल भरावं लागतं. मग ते कुठून भरणार रे? तर त्याचे टँकर असतात, त्यालाच म्हणायचं ऑइल टँकर. बघा, दिसतं तुम्हाला ऑइल टँकर. आता आणखीन दाखवते. ज्या वेळेला आपल्या घरात, आपल्या सोसायटीमध्ये एखादा माणूस आजारी पडतो, आपल्याला त्याला नेण्यासाठी साधन उपलब्ध नसतं, तर मग आपण हॉस्पिटलला फोन करतो. तर हॉस्पिटल आपल्याला एक गाडी पाठवते, त्याला आपण म्हणतो ॲम्ब्युलन्स. दिसतं तुम्हाला ॲम्ब्युलन्स? बघा बरं, यालाच मराठीमध्ये रुग्णवाहिका असे म्हणतात, तर इंग्रजीमध्ये त्याला ॲम्ब्युलन्स म्हणतात. तर जीप. ही जीप गाडी तर सगळ्यांच्या परिचयाची आहे, आहे की नाही? हे बघा, ही आहे जीप. यालाच मराठीमध्ये जीप गाडी असं देखील म्हणतात. गुलक्काट. तुम्ही गावाला गेल्यावरती बैलांबरोबर खेळता की नाही? बैल आवडतात की नाही तुम्हाला? त्या बैलांची जोडी असते पुढे आणि त्यालाच म्हणायचं बुलक्काट. ही बुलक्काट म्हणजे काय? तर बैलगाडी. तर आणखीन सुद्धा आहेत ना. आता ती झाली बुलक कार्ट. आता ही हँड कार्ट. हँड म्हणजे काय? तर हात. आणि कार्ट म्हणजे गाडी, म्हणजे हातगाडी. तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेला असाल ना, तर रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची जी म्हणजे बॅग्स वगैरे असतात ना, ते वाहून नेण्यासाठी हमाल असतात. तर ते हमाल काय करतात? हातगाडीवरून नेतात. तीच ही हातगाडी असते. बघा, ह्याला म्हणायचं हँड कार्ट. आणखीन आहे बरं का, बघा फायर इंजिन. ज्या वेळेला आपल्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या दुकानाला किंवा एखाद्या शॉपला आग लागते ना, त्यावेळेला जे आग विझवण्यासाठी जे गाडी येते त्याला म्हणायचं फायर इंजिन. अग्निशामक म्हणतात ना का मराठीमध्ये त्याला? काय म्हणायचं? अग्निशामक. आणि इंग्रजीमध्ये म्हणायचं फायर इंजिन. आता बघा, शेतीमध्ये अगोदर बैलांचा खूप उपयोग व्हायचा, आता देखील होतो, पण तरीसुद्धा आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यावेळेला काय वापरलं जातं? तर ट्रॅक्टर वापरला जातो. दिसतो तुम्हाला ट्रॅक्टर? बघा, हा आहे ट्रॅक्टर. आता बघा, मोटर कार. फोर व्हीलरमध्ये, चार चाकी गाडीमध्ये फिरायला सगळ्यांना आवडतं की नाही? तर हे आहे मोटर कार. ह्याला म्हणायचं मोटारगाडी. आता सगळं झालं, पण आपण ट्रेनने प्रवास केला का रे बाळांनो? ते तुम्हाला माहिती आहे का ट्रेन? ट्रेन बघा, ही आहे इलेक्ट्रिक ट्रेन, जी विजेवर चालते. तर ह्याला म्हणायचं रेल्वे. आपण म्हणतो ना रेल्वेने प्रवास करतो, हेच ह्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इलेक्ट्रिक ट्रेन. आता मी तुम्हाला ही जी सर्व चित्रं दाखवली ती मी एका ह्याच्यावरती लिहून काढली, इंग्रजीमध्ये स्पेलिंग्स आणि त्याला काय म्हणतात ते लिहून काढलेलं. हे बघा ह्याप्रमाणे. आता हाच अभ्यास तुम्ही देखील करायचा आहे. काय करणार बरं? पहिल्यांदा त्या गाडीचं नाव लिहिणार आणि त्याला काय म्हणतात ते पुढे लिहिणार. बघा, मी स्केचपेनने लिहिलेलं आहे. एका दोन वेगवेगळे कलर वापरलेत. दिसतंय तुम्हाला? 1 ते 14 आहे. मी आता तुम्हाला सर्व ही चित्र दाखवलेली आहेत आणि त्याप्रमाणे हे इथे लिहिलेलं आहे. तर आज तुम्ही हा अभ्यास करणार की नाही? हा अभ्यास करा बरं का बाळांनो, आणि एकदा वाचून काढा, लिहून काढा, म्हणजे आपली उजळणी पण छान होईल.